नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थनियोजन सराव संच 4.1 यामधील पहिलं उदाहरण आहे. पवन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GST दर 12% आहे, तर CGST व SGST दर किती असेल असा प्रश्न आहे. यामध्ये हे सोडवताना हा नवीन प्रकार आहे. कॉमर्स जे पुढे घेणार आहेत त्यांच्यासाठी हे प्रकरण फार महत्वाचं आहे. सायन्स कॉमर्स बेस हा जो सॉरी कॉमर्स जे घेणार आहे त्यांच्यासाठी हे प्रकरण महत्वाचं आहे. आता याला सोडवायचं कसं बघा. उकल या ठिकाणी मी लिहितो. दिसतोय उकल? हा, तर सुरुवातीला काय दिलंय? दुकानातील काही औषधांवर GST दर 12% आहे, तर CGST व SGST दर किती असेल? याचं तुम्हाला लॉंग फॉर्म माहीतच असेल. केंद्रीय कर, सी म्हणजे सेंटर, एस म्हणजे स्टेट. दोन्ही हा GST जो आहे, गुड सर्व्हिस टॅक्स त्याचा लॉंग फॉर्म आहे. हा गुड सर्व्हिस टॅक्स जो आहे राज्य आणि केंद्र दोन्ही मिळून समान निम्मे निम्मे वाटून घेतात. आता या ठिकाणी 12 आहे म्हणजे हे 6% घेणार, हे 6% घेणार. तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवायचं, GST बरोबर केंद्राचा कर आणि राज्याचा कर. अशा प्रकारे हे दोन जे आहे ते त्याप्रमाणे तुम्ही लिहू शकता. तर केंद्रीय सेवा कर जो आहे तो आणि राज्य, सी फॉर सेंटर, जी फॉर एस फॉर स्टेट, दोन्ही अर्धे अर्धे असतात. मग हे सोडवायचं कसं, लक्ष द्यायचं आहे. दोन तीन ओळीमध्ये याचं उत्तर आहे. GST दर आपल्याला किती दिलाय बघा, लक्ष द्यायचं आहे. बरोबर 12%. आणि म्हणून काय येणार आहे, CGST दर याच्या निम्मे असेल. किती असेल? 12%च्या निम्मे, म्हणजेच किती असेल? बरोबर 6%. खूप सोपं आहे पहिलं उदाहरण. आणि तसेच दुसरं काय असणार आहे, सी आपण SGST दर तो सुद्धा निम्मे असणार आहे. 12%च्या निम्मे म्हणजे 2 भागायचं, 12 ला 2 भाग केले, 6% असणार आहे. अशा प्रकारे हे पहिलं उदाहरण झालं. हे उदाहरण फार छोटी आहेत पहिली आणि दुसरी, त्यामुळे मी सलग दुसरं उदाहरण घेतोय. दुसरं उदाहरण असं आहे बघा, एका वस्तूवरील CGST दर 9% असेल, तर SGST दर किती, तसेच GST दर किती. दोन प्रश्न यामध्ये आहेत. तुम्हाला एक कायम लक्षात ठेवायचं आहे, GST म्हणजे CGST अधिक SGST, केंद्राचा कर अधिक राज्याचा कर दोन्ही मिळून तो आहे, ते दोघे निम्मे निम्मे वाटून घेतात. मग इथे उकलमध्ये सरळ लिहायचं आहे. उकलमध्ये काय लिहिणार आपण, GST कराचा दर काय लिहिणार, GST कराचा दर, सॉरी CGST करतो मी, CGST कराचा दर बरोबर SGST कराचा दर. हे दोन्ही सारखे असतात, येतोय लक्षात. आणि आपल्याला CGST दर दिलाय 9%.
आणि म्हणून SGST चा सुद्धा तोच दर असेल. बरोबर 9%. दोन्ही समान असतात. आता यामध्ये मग आपल्याला काय काढायचं आणखी? GST कराचा दर बरोबर काय असणार आहे? CGST कराचा दर अधिक SGST कराचा दर. तर यामध्ये मग आपण काय करणार? 9% अधिक 9% बरोबर किती येईल? 18%. हे सूत्र लक्षात ठेवा, दोन्ही सारखे असतात, केंद्राचं आणि राज्याचं. सी फॉर सेंटर, एस फॉर स्टेट. स्टेट म्हणजे राज्य. दोन्ही निम्मे निम्मे वाटून घेतात. जेवढं काही जमा होईल त्याच्यामधून निम्मे राज्याला निम्मे केंद्राला असतो. त्यानुसार ही दोन उदाहरणं आहेत, लक्षात घ्या. आणि आजपासून मी या प्रकरणावरची उदाहरणं देणार आहे, गणित भाग 1 मध्ये प्रकरण 4. बघत राहा आणि लाईक करायला विसरू नका. बेस्ट ऑफ लक.